नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मुंबईमध्ये राहून मी इतके वर्ष कॅनरी केव्सला भेट दिली नव्हती। सो आज संडे आहे, सो विचार केला की संडे असा फुकट नाही घालवायचा, काहीतरी एक मॉर्निंग राईड करूया छोटी। जी राईड आहे शॉर्ट राईड आहे, एकदम राईड बोलू नाही शकत, एक फेरफटका बोलू शकता मुंबईचा तुम्ही, ती तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा। तर चला आता जाऊया आपण संजय गांधी नॅशनल पार्क कॅनरी केव्स येथे। तर मित्रांनो, बाईक बघू शकता ही काहीतरी अशा अवस्थेत आहे। कणकवलीवरनं आल्यानंतर मी एकसुद्धा मोटो ब्लॉक केला ना, कवर न टाकल्यामुळे धूळ अशी बसते आणि सगळ्यात वैताग येतो तो ह्यांचा। साले कावळ्यात ना हकतात, तुला जात पण नाही आणि असं वाटतं काय फेविकॉल वगैरे खातात की काय, की ऑइल पेंट खातात। मी कनेरी केव्सला एवढी वर्ष मुंबईमध्ये राहून मी गेलो नव्हतो, नॅशनल पार्कला भरपूर वेळा गेलेलो, बोललो की चला तुम्हाला पण का नको दाखवू कनेरी केव्स, मी जर फर्स्ट टाईम बघतोय। तर दुपारच्या 2:15 ट्रॅफिक बघा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती। मुंबईचं जे पॉल्युशन कंट्रोल आहे, जे हवा प्रदूषण जे होत आहे, ते जे कंट्रोल ठेवत आहे त्याला, ते हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरेची जी जंगलं आहेत ती पूर्ण त्याच्यावरती मुंबई आपली श्वास घेते, ती आपण वाचवली पाहिजे, ती आपण जगवली पाहिजे। आय होप की नॅशनल पार्कला जायला, कनेरी केव्समध्ये जायला आतमध्ये बाईक्स अलाउड असतील। बाइक्स अलाउड नहीं है ना अंदर? अंदर बाइक्स अलाउड नहीं है ना? अरे इतना साइकिल 7 किलोमीटर ये लोग थोड़ी चलाएंगे। क्या है निखिल, व्लॉग बनते है कि नहीं तुझा? निखिल घोले व्लॉग्स करून चॅनल आहे आपल्या भावाचं। निखिल आहे, निखिलला आणि ऋषीला तर तुम्ही ओळखतच असाल। एम के भाय हे आपल्या व्हिडिओमध्ये जास्त नसतात पण कधी कधी असतात, तर आज आलेत। ती त्यांची तिथे वाईफ आहे आणि ती प्रीती आहे। चला आता बघूया काय सीन आहे इकडे। मित्रांनो, नॅशनल पार्कचा हा पार्किंग लॉट आहे आणि आम्ही बाईक इकडे लावल्या। संडेच्या दिवशी मला वाटतं स्पेशली बाईक अलाउड नाहीत कारण भरपूर गर्दी होते। सो तिथे तुम्हाला एंट्रन्सलाच ना तुम्हाला 80 रुपीजला 2 तासासाठी सायकल तुम्हाला अवेलेबल आहेत। बाईक पार्किंगचे आमच्याकडून 61 रुपीज घेतले आणि 85 रुपीज एंट्रीचे आमच्याकडून घेतले आणि पाटी बससाठी लाईन बघू शकता तुम्ही। आज संडे आहे त्याच्यामुळे गर्दी आहे आणि 188 ही बस जाते कनेरी केव्सला। कनेरी केव्सच्या आपण पायथ्याशी पोहोचलो आहे आणि हा पाटी हा तुम्ही बघताय ना, हा इथून एंट्रन्स आहे आणि बसचे आमच्याकडून 78 रुपीज घेतले, म्हणजे 80 रुपये एकाची तिकीट आहे जायची फक्त आणि यायची परत आय थिंक 80 रुपयेच असेल। आणि 6 वाजता नॅशनल पार्क बंद होतं, सो तुम्ही लवकर जेवढा आहे ना तेवढं तुम्हाला लवकर वरती फिरायला भेटेल, लवकर लेण्या बघायला भेटतील। बघा चोर, बघा इकडे चोर, आम्ही इथे चनाचोर गरम घेतले, हा पाटीच लागला आमच्या। आयशा मॅम डर गया आपण, इतने मेहनत से लाया था आपने। आयशा मॅमच्या पाटी लागला तो आणि शेवटी त्याला द्यावत लागलं। तो बघा बसून खातोय, बघा आता कसं आईला, हे दादागिरी आहे इनकी इधर। माकडांपासून सावधान, काय बोलतो निखिल? ओ भाई साहब, माकडांपासूनच जरा भीती आहे। तुम्ही तिकीट काढून एंटर कराल, 25 रुपये इथे तिकीट आहे एकाचे, सरळ इथून आहे ना अशा लेण्या करत, 110 टोटल लेण्या आहेत। सो सब बघत आपल्याला 110 लेण्या करायच्या। वर आल्यावर तुम्हाला पाटी दिसते इकडे, या बौद्धकालीन लेण्या आहेत। सो आणि आता इथे 110 लेण्या आहेत अशा। चलो एम के भाई। कानेरी लेणी ही महाराष्ट्रात उत्तर मुंबईमध्ये बोरवलीजवळ साष्टी बेटाच्या अरण्यात असलेली लेणी आहे।
ही लेणी इसवी सन पूर्व पहिले शतक ते इसवी सन पहिले शतक या दरम्यान निर्माण केलेली आहे. कान्हेरी लेणी बोरवलीच्या उद्यानाच्या मधोमध आहे. कान्हेरी या शब्दाचा उगम कृष्णगिरी अर्थ काळा डोंगर पाषाण या संस्कृत नावापासून झाला आहे. ही लेणी काळाकुट्ट दगड तासून बनवलेली आहे. लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रमुख प्रवेशद्वारापासून 6 किलोमीटर अंतरावर बोरवली स्टेशनपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटकांसाठी ह्या लेणी सकाळी 9 पासून उघड्या असतात. या लेण्यांमधून भारताच्या बुद्ध काळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते. कृष्णगिरी या शब्दाचा कान्हेरी असा अपभ्रंश असावा असे मानले जाते. येथील चैत्य लेणी ही गौतमीपुत्र सातकर्णी राजाच्या काळात इसवी सन 173 ते इसवी सन 211 कोरली गेली असावा असा अंदाज आहे. बौद्ध भिक्षूंसाठी विहार सभागृह खोल्या अशा वस्तू येथे आहेत. बुद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्तीही येथे कोरल्या गेल्या आहेत. डोंगरमाथ्यावर पाण्याची टाकी खोदलेली आहेत. कान्हेरी लेण्यांमध्ये एकूण 109 लेणी गुंफा आहेत. जवळची एलिफंटा गुंफा शोभिवंत लकाकीयुक्त व सुंदर पैलू पाडून बनवलेली आहे. 4 नंबरची लेणी बघून आता आपण ह्या लाईनीतच आहेत. अशात त्या लेण्या आपण बघत जाऊया आणि 110 लेण्या कधी कव्हर होतील काय माहिती. तर मित्रांनो, ही जी टेक्निक बघताय ना तुम्ही, हे वरती आहे ना अशा प्रकारे चरा केल्यात. हे बघा, तर इथून आहे ना पावसाचं पाणी आहे ना जे पण येतं ना त्या चरांमधून आहे ना या टाक्यांमध्ये जमा होतं आणि 12 च्या 12 महिने या टाक्यांमध्ये पाणी असतं. याचा उघडेल काय, हे बघा, हे बघा, या सगळ्या याच्यात आहे ना पूर्ण पाणी आहे. किती खोल टाक आहे बघा. जसं महाराजांच्या गडावर तुम्ही पाण्याची टाकी जर तुम्हाला जशी बघायला मिळतात ना, सेम टू सेम तशीच इकडे पाण्याची टाकी आहेत. म्हणजे तेव्हाच्या काळात 2000 वर्षापूर्वी सुद्धा पाणी साठवा आणि पाणी जिरवा पाणी वाचवा ही टेक्निक वापरली जायची. वरती डोंगरावरती किंवा लेण्यांच्या वरती अशा चरा केल्या आहेत बारीक बारीक, त्याच्यावरून पावसाचं पाणी आहे ना जे तिथून त्या पन्हळद्वारे त्या चरांद्वारे त्याच पूर्ण टाक्यांमध्ये जमा होतं. म्हणजे 12 च्या 12 महिने या लेण्यांमध्ये पाणी कधीच कमी पडलं नसेल. तुम्हाला ह्या पाण्याच्या टाक्या तुम्ही नक्की बघा. सो थोड्या डीप आहेत त्या, पण थोडा सांभाळून कारण ते ओपन होतं, काय वस्तू वगैरे पडू शकते आतमध्ये. साधून आहे ना कदाचित इथून आहे ना पूर्ण असं पाणी वाहत असेल. हे बघा, इकडून हे असं सरळ या ब्रिज खालून आहे ना पाणी खरंच सरळ धबधब्या थ्रू खाली कोसळत असेल. काय बोलतो निखिल, पावसात हे भारी आहे ना बघायसारखं. म्हणजे पावसातून जेव्हा पण मी इथे आलोय ना असं वाटतं की आपण कुठे बाहेरच आलोय. मुंबईमध्ये आहेच नाही, लोणावळा किंवा कर्जतवाली फिलिंग येते पूर्ण. मुंबई जवळ एकदम मेडिटेशन करण्यासाठी आणि एकदम शांत जर कोणाला फील करायचं असेल तर ही जागा सगळ्यात बेस्ट आहे. ऍज अ कपल स्पॉट म्हणून येऊच नका, तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही येऊ शकता कारण या जागेवरती लेण्या एवढ्या आहेत ना, तुम्हाला शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मित्रांनो, व्ह्यू बघू शकता फक्त, कसला व्ह्यू आहे जबरदस्त. पूर्ण मुंबई शहर दिसतंय बघा इथून. आणि इथे एक पाण्याचं टाक आहे बघू शकता. अजून एक पत्थर कितना भी है, बाहर कितना भी गरम होने दो, इधर देखो ना पूरा ठंडा है, पूरा एकदम ठंडा है. मी एवढे सगळे ट्रेकिंग केले, एवढ्या लेण्या बघितल्या, पण मुंबईमध्ये राहून मी कधी इथे आलो नाही. क्या बोल रहे हो, कभी आए थे आप? कभी भी नहीं आया भाई, बहुत ट्रेकिंग किया है, लेकिन यहाँ आके जो सुकून मिला है ना, एक ठंडी ठंडी हवाएं पहाड़ी के ऊपर और ये देखने को जो मिला है ना, अनबिलीवेबल. दिमाग डाउन हो गया है, सोच में पड़ रहा है कि बनाया कैसे, बनाया कैसे होगा, रोक कितना, कितने लोगों ने काम किया होगा यहाँ पे. चला तर आता अजून लेण्या आहेत त्या बघून घेऊया आणि अजून काय काय इंटरेस्टिंग पॉइंट आहेत ना मी ती कव्हर करायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, तिथूनच पुढे आल्यावर आपल्याला हे अशी एक खोली टाईप लागली आणि त्याचं प्रांगण तुम्ही बघू शकता केवढं मोठं असं आहे आणि समोरच हा असा व्ह्यू आणि आतमध्ये ही रूम आहे. ही तुम्हाला इथे हे 4 स्तंभ बघायला मिळतात. सोबतच जर तुम्ही सरळ आतमध्ये गेला त्या खोलीच्या या लेणीच्या तर ह्या साईडला काही भग्न अवस्थेत तुम्हाला शिल्प बघायला भेटतात, मूर्त्या कलाकृती केलेली बघायला मिळते या खोली. आणि इथे परत पाण्याची टाकी आहे बघू शकता. हे बघा किती सुंदर असं शिल्प या कोरलेलं तुम्हाला या लेण्यांमध्ये बघायला मिळेल. हा साईडला बघा, आता माझ्या डोळ्यांना जे दिसतंय ते मोबाईलवर तुम्हाला कदाचित एवढं क्लिअर नसेल दिसत, बट बघू शकता
किती सुंदर अशी कलाकृती या शिल्पामध्ये कोरलेली आहे. तुम्ही आतमध्ये जसं एंटर कराल ना, हे बघा, पूर्ण दिवाळा साऊंड इथे एको होतोय, बापरे. बट पण ही कलाकृती तुम्ही बघायसारखी आहे. बघा, बौद्ध लेण्यांची ही कलाकृती जी डिटेलिंग केली आहे ना या वर्कमध्ये, बघू शकता एवढं भारी केलं आहे. मी मग अशी बोललो ना, पाणी साठवायची जी टेक्निक होती, ही बघा, ही चर बघू शकता, ही चर अशी आहे. ही बघा, ही बघा, पाणी ह्या सगळ्यातून जमा होऊन ही बघा, ही अशी चर सरळ त्या टाक्यांमध्ये जमा होतं पाणी, पावसाचं पाणी चिरपून या चरांद्वारे. तर मित्रांनो, या साईडला बघू शकता काहीतरी शिलालेख तुम्हाला बघायला मिळेल, आणि त्या माहितीनुसार आतमध्ये इथे माहिती दिली आहे त्याची, तर हा ब्राह्मी शिलालेख आहे दुसऱ्या शतकातला. सो आता ते काय समजत नाही काय आहे ते, काय लिहिलं आहे ते, पण हा ब्राह्मी शिलालेख आहे. तुम्हाला संपूर्ण इतिहास जो वाचायचा असेल ना त्याचा, ते काय लिहिलं आहे. सो हे बघा, ही व्हिडिओ आहे ना, तुम्ही पॉज करून बघा. हे बघा, भरपूर लेण्यात, आणि मी एक ऑब्झर्व केलं, प्रत्येक लेण्या तुम्ही बघायला याल ना, तर प्रत्येक लेण्यांवरती, प्रत्येक लेण्यांच्या बाजूला एक पाण्याचं एक ना एक तरी टाकं आहे साहेब. हे बघा, तर गव्हर्नमेंटने ही अशी जाळी लावली आहे त्याला की आतमध्ये कोण पडू नये म्हणून. हे बघा, ही तर पूर्ण क्लिअर आहे, पूर्ण दिसते आहे. आणि मग अशी मी तुम्हाला बोललो ना, ती चर डायरेक्ट, हे बघा, ही ती चर डायरेक्ट टाकीला जवळ जॉईन होते. हे बघा, हे बघा, ही ती चर अशी गेली 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 आणि इथे वर जॉईन याला, आणि इथून ते पाणी जमा होऊन सरळ असं खाली आणि त्या टाकीमध्ये. आता आपण कानेरी केव्सच्या टॉपवर आलोय. हे बघा, आणि इथून व्ह्यू बघा काय दिसतोय भारी एकदम. ती तिकडे सुद्धा लेणी आहे, बघा झूम करून दाखवतो तुम्हाला. ती बघा, एवढ्या लांब सुद्धा लेणी आहे. आता कानेरी लेण्या आपल्या फिरून झालेल्या आहेत, आणि जवळजवळ सगळ्या लेण्या दाखवणं हे काय पॉसिबल नाही, म्हणून जेवढ्या दाखवता येतील तेवढ्या मी दाखवल्यात, आणि जेवढी माहिती सांगता येईल तेवढी माहिती सांगितली. तर प्रीती पण माझ्यासोबत होती. प्रीती, कसा वाटला एक्सपिरियन्स? मस्त होता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, इथे लाईन बघू शकता, 6 वाजता शेवटची बस आहे. हे बघा लाईन, बघा इकडे किती आहे, वाट लागणार आहे आता.